श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, बोर्डाच्या परीक्षेत 35% विद्यार्थी नापास, जाणून घेत पूर्ण अपडेट। याआधी चॅनलवर नवीन असाल तर अशा सर्व अपडेट्ससाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर बघा, या ठिकाणी 35% विद्यार्थी 10वीच्या परीक्षेत नापास। राज्य परीक्षा मंडळाने 10वीचा निकाल जारी केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे येथील तब्बल 35% विद्यार्थी नापास झालेले आहेत। 65.43% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। अत्यंत धक्कादायक निकाल आहे। 35% विद्यार्थी हे नापास झालेले आहेत। आणि आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये कमेंट करा। तर वर्षा हिमेश सोनू यांनी 500 पैकी 498 गुण घेऊन राज्यात अव्वल क्रमांक म्हणजेच प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। सोमवारी हरियाणातील 12वीचा निकाल देखील जाहीर केला। यामध्ये 81.65% विद्यार्थी पास झालेले आहेत। तर मुलींनी बाजी मारलेली आहे। हा निकाल आहे 10वीचा 12वीचा परंतु हरियाणामधला आहे। त्याच्यामध्ये 10वीचे 35% विद्यार्थी नापास झालेले आहेत। महाराष्ट्र राज्यात देखील लवकरच निकाल लागेल। महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचा निकाल लागेल का? तर आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये कमेंट करा। आणि बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा। आई तुळजाभवानी, स्वामीचरणी, ईश्वर नारायण, शंकरचरणी, गणपतीचरणी माझी हीच प्रार्थना आहे। व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळावेत, तो पास व्हावा, तो नापास होऊ नये, ही स्वामीचरणी प्रार्थना आहे। नक्की चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करा। अशा प्रकारचा हा निकाल धक्कादायक निकाल लागलेला आहे। जवळपास 35% विद्यार्थी नापास झालेले आहेत। त्यामधली ही गोष्ट आहे। महाराष्ट्रातला निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात 10वीचा आणि मेच्या शेवटच्या आठवड्यात 12वीचा लागू शकतो। वेगवेगळ्या अपडेटसाठी ऍडमिशन प्रोसेस असेल, ITI डिप्लोमा, कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, पुढे सर्व तुम्हाला माहिती, नोट्स वगैरे सर्व इथे भेटतील। चॅनलशी कनेक्ट राहा। परत गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा। आणि तुम्ही अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे, PDF फाईलसाठी टेलिग्रामला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे। तर परत भेटूयात नवीन अपडेट सोबत। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।